एम ए मराठी एम तेवीस लोकसाहित्य ते सत्र तिसरे पुस्तक चार लोकसाहित्याचे प्रकार आणि या पुस्तकातील घटक तीन लोककथा आता आपण लोककथेच्या व्याख्या बघूया लोककथेचा आशय आणि त्याचे विशेष पाहण्यापूर्वी आपण सुरुवातीला लोककथा म्हणजे नेमके काय ते समजून का का घेऊया अनेक भारतीय तसेच पाश्चात्य अभ्यासकांनी लोककथेच्या व्याख्या केलेल्या आहेत त्यात अमर भरतमुनी कोलाहलाचार्य भामह हजारी प्रसाद द्विवेदी संज्ञा संकल्पना कोश तर पहिली व्याख्या अमर यांनी केलेली बघूया सांगण्यासारखे के असेल त्याची रचना कल्पनेने स्वतः करणे म्हणजेच कथा होय भरतमुनी कथा ही पुष्कळशी खोटी म्हणजेच अल्पसत्य असते अशी व्याख्या मुनींनी केली आहे कोलाहलाचार्य यांनी केलेली व्याख्या कल्पनेने रचलेली व अल्पांशाने सत्य असलेली ती कथा होय भाम आपण ज्याचे अनुभवले असेल जे ले ले जे ऐकलेले असेल जे चा जे पाहिलेले असेल ते सारे आपल्या जिव्हाळ्याच्या माणसाला सांगितल्याशिवाय जैन पडत नाही त्याच्या मनाच्या या प्रकारच्या बेचैन अवस्थेमधून जी जन्माला येते ती म्हणजे कथा होय हजारी प्रसाद द्विवेदी यांनी केलेली व्याख्या लोककथा शब्द मोठे पर लोक प्रचलित कथा कथानको केली लिए व्यवहृत होत होता जा है। जो मौखिक लिखित से क्रमशः एक दूसरी दुसरी को प्राप्त होते रहते हैं। संज्ञा संकल्पना कोश यामध्ये व्याख्या आहे ज्यांना कुणी एक करता नसतो अशी मौखिक परंपरेने चालत आलेली निवेदन प्रदान गद्य गोष्ट म्हणजे होय थोडक्यात सांगायचे झाले तर मौखिक परंपरेने चालत आलेली आणि जिचा करता अनामिक असतो अशी कल्पनेने रचलेली गोष्ट म्हणजे कथा होय असे म्हणता येईल व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका प्लीज